हॅलो हॅलो कृणाल पवार यांच्या शुभ हस्ते मात्र मॅनथॉमॅच दिली जाते. रत्नराज आपण पाहतो एक अप्रतिम फलंदाज. ही मॅच आताच कम्प्लीट झाली आहे, फक्त 5 मिनिटं थोडं रेस असेल आणि त्यानंतर मध्ये मॅचला सुरुवात असेल पंच, कारण टीम जर्मन खोणी हिने आताच मॅच कम्प्लीट केली आहे. 5 मिनिटं रेस्ट जरा, त्यानंतर मात्र मॅचला सुरुवात असेल. हॅलो हॅलो, उद्याची मॅच जे आपण शुक्रवारचा दिवस 12/1/2024 जर्मन घोटगाव, ती नक्कीच पायमध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर पवन पुत्र वडपे, त्यानंतर येणार बोरपाडा, मी स्पोर्ट्स कवाड, वीर भजन ढोंडा वडवली, आई गाव देवी ढोंडा वडवली, जर्मन खोणी, जय महाराष्ट्र धामणगाव आणि NCC निवली आणि गावदेवी खांडपे यांना देखील पाय मिळाली आहे. या सर्व टीम्स आपण वेळेवरती पोहोचायचं आहे. पुरेच्या एकदा त्या 10 टीम्स असतील. जर्मन घोटगाव ही 22 वरून पाहायला मिळणारे पवन पुत्र वडपे, येणार बोरपाडा, त्यानंतर मी स्पोर्ट्स कवाड, वीर भजन धोंडा वडवली, आई गाव देवळी धोंडा वडवली, त्यानंतर जर्मन खोणी आणि जय महाराष्ट्र धामणगाव, NCC निवली आणि आयुर्वेदी खांडपे बाय. एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे, कारण घोटगाव देखील एक बलाटी टीम आहे, त्यानंतर वडपे देखील आहे, येणार बोरपाडा मी म्हटलं होतं, बिंदास लर्ने धीरज हे देखील इन ऍक्शन, विवेक देखील पाहायला मिळेल. मी स्पोर्ट्स कवाडकडनं तुम्हाला विकी आणि निलेश सारखा फलदा पाहायला मिळेल. टीम धोंडावडीकडनं तमेश टालके, अक्षय पाटील देखील पाहायला मिळेल. खोणीकडनं चांगलं पाहायला मिळतील. थामणगाव देखील एक चांगली आहे, त्यानंतर NCC निवली देखील आणि सर्व मी खेळाडू नक्कीच सर्व वेळेवरती सर्वांनी हजर राहायचं आहे. लॉस असेल उद्याचा जर्मन घोटगाव, पवन पुत्र वडपे, येणार बोरपाडा, मी स्पोर्ट्स कवाड, वीर भजन धोंडा वडवली, आई गावदेवी धोंडा वडवली, जर्मन खोणी, जय महाराष्ट्र धामणगाव, NCC निवली आणि आई गावदेवी खांडपे बाय. या सर्वांचा नक्कीच मी मनपूर्वक आभार मानेन. आणि मग ते स्पर्धेकडे बोलत असताना चला मॅचला सुरुवात करायची आहे. चला लगेच टीम नांदिकने आपण आपला शत्रक्षण सजवायचं आहे आणि टीम जर्मन खोणी आपल्या बॅटर देखील मैदानात पुढे पाठवायचे आहेत. As a big match, as a big tough fight, the last match of the first day, team Jarman Khoni and team Nandigne in the torch and ball first. आणि अंतिम सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक टीम खोणी आणि बेस्ट ऑफ लक टीम नांदिकणे. आणि क्वालिफाय साठी मात्र संघर्ष होत आहे. बिट्टा फाईट पाहायला मिळणार प्रेक्षकांच्या नजरा मात्र मॅच कडे. फर्स्ट बॉल, फर्स्ट चेंडू, पहिला बॉल यावेळी खेळण्याचा प्रयत्न केला मिड विकेटला. शतरक्षक मिड विकेट वरनं चेंडूवरती विसावतोय. एकच धाव दिली जाते, सुरुवात चांगली करतोय, कारण रत्नराज हा डीप स्पॉटर फलंदाज आहे, त्याच्यावरती जबाबदारी आहे. तो महत्वाचा खेळ टीम नांदिले देखील माहिती आहे, त्याच्यावरती आता स्वार व्हावा लागणार आहे, त्याच्यावरती जबाबदारी आली आहे. आणि एका साईडनं मध्ये प्रयत्न करतोय बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अभिषेक. विनोद फलंदाजी झालीच नाही आहे, त्याची शरीराची शैली जर पाहिली तर असं वाटतं विस्फोटक फलंदाज आहे, मात्र ती फलंदाजी मी देखील पाहिली नाही आहे. सेकंड बॉल, या मॅच मध्ये जिंकणारी टीम मात्र सुपर संडे टॉप 4
यावेळी पाच एच मात्र छेल यावेळी तेवढ्याच वेगाने पोषकाल मात्र महत्वाची विकेट देखील त्याची सुरुपण झाली असती मात्र कमबॅक करू शकला अप्रतिम मात्र पाहू शकत एक सिंगल कन्वर्ट करतो आहे. दोन चेंडूवरती दोन ही धावसंख्या फलकावरती येते आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल दुसऱ्या चेंडूवरती सिंगल अडीषटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावरती मार्ग असते. तिसरा बॉल शांतेचं वातावरण पाहतोय. आजच्या दिवसातली क्वालिफायची मॅच चार ओव्हरची तुम्हाला पहा होते. 24 बॉल सगळी गेम स्टार्ट फिनिश होताना पाहायला मिळणार आहे. तिसऱ्या बॉलसाठी यावेळी मी स्टार्निंग स्ट्रोक्स आणि फर्स्ट गई बडी मधली जाव नाही मिस्टर रत्नराज बागतुदा गाउट टीम नांदिक ने बढ़िया यावर प्रदर्शन बढ़िया गेंदबाजी बढ़िया तालमेल. फलंदाज लगेच तयार ठेवजेत. जरा वॉर्म अप करत जा मैदानाच्या स्पीड अप जरा कारण वेळ खूप कमी आपल्याकडे देखील. सर्व दोन्ही टीम याची नोंद घ्यायची आहे कारण सातत्याने तुम्ही क्रिकेटमध्ये वॉर्म अप खूप महत्वाचं असतं कारण सातत्याने आपले शरीर आहे त्याला मात्र तुल्य ठेवणं गरजेचं नसतं कारण सातत्याने फिटनेस इज अ बिग टेम्परामेंट. क्रिकेटमध्ये दीर्घकाळ देणारा तुमचा फिटनेस महत्वाचं असतं. बॉलिंग मार्कवरती पण येतोय न्यू बॅटर जो देखील यावेळी सेकंड एंडवरती आलाय. गोलंदाजी मार्कवरती पाहू शकला अभिषेक लाजबाब गोलंदाजी. चेंडू मात्र चौथा देखील डॉट करतोय. पहिल्या दोन चेंडूवरती सिंगल दिलं तिसऱ्या चेंडूवरती मात्र महत्वाची विकेट फर्स्ट विकेटचं डाऊन इयर सर रत्नराज जो बॅटर तो दगाऊ पाहायला मिळाला. पाचवा बॉल न्यू बॅटर त्यांच्यामध्ये आलाय मिस्टर पंकज आपल्याला पाहायला मिळतोय. विनोदची साथ देत देईल का या मॅचमध्ये मात्र विनोद इनॅक्शन सरेल का. वाट गोलंदाजी काय गोलंदाजी केली जाते. फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करतो स्क्वेअर लिटिपला. फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करतो फाईन लिगला. खेळण्याचा प्रयत्न करतो ऑन साईडला. चेंडू मात्र मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरला खेळण्यासारखे आहेत. त्याच्यावरती मात्र आतापर्यंत हवी ठरत नाही आहे. दोन चेंडू बॅक टू टू बॅक पाहू शकाल डॉट होत असताना. शेवटचा बॉल पाहतो नक्कीच एक अप्रतिम गोलंदाजी मिस्टर अभिषेक आपल्या गावाकडचा आपल्या टीम करता मात्र अप्रतिम करतोय. तबली नक्कीच दर्शवतो आपल्याला की व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल धावसंख्या पुढे सरकती आहे तीन या धावसंख्येवरती. टेनिस बॉल अप्रतिम आतापर्यंत परभणी करत असताना एक चांगला प्रवास देखील पाहतोय. प्रत्येक दिवसामध्ये 10 टीम्स पाहतोय. उद्या देखील तुम्हाला 10 टीम्स पाहायला मिळतील आणि उद्या देखील आपले चांगलं क्रिकेट पाहायला मिळणार आहे कारण यावेळी सरळ चेंडूला पाठवलाय. मिड ऑफ कव्हरमध्ये खेळण्याचा प्रयत्न वन बाउन्स चौकार बॉडीला क्लिअर करतोय. चांगला स्ट्रोक आहे. षटक क्रमांक पहिलं कम्प्लीट झालं ते मात्र अभिषेकचं धावसंख्या जवळपती मध्ये जॅन मनकोणी सिंगल 17 अप्रतिम क्रिकेट आपल्याला पाहतोय कारण क्वालिफायची फर्स्ट मॅच जी चालू आहे आजच्या दिवसातील पहिल्या दिवसामध्ये आपण पाहतोय. आणि एका साईडनं मात्र विनोद सरकार बिग बॅटर जो देखील सायकल इनवरती येतोय. न्यू गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आलाय. खेळामध्ये 5 मिस्टर अजय आपल्याला पाहायला मिळतोय. जरा जरा स्पीडअप करा नो टीम मिटिंग. प्रत्येक ओव्हरसाठी प्रत्येक चेंडूसाठी वेळ घ्यायचा नाही आहे कारण बॅटलाईट जर पसरली तर कुठल्याही प्रकारचं या स्पर्धेकरता आता ते अक्षेप नको आहे. यावेळी परफेक्ट रिझर्व आणि परफेक्ट टायमिंग पाहायला मिळतोय आणि पंच यावेळी दर्शवताना यस इज गॉन सेकंड विकेट असं डाऊन गेम मिस्टर विनोद टाकतो गाऊट.
आणि बॅटर जेव्हा नक्की बॅटिंगसाठी येतोय कॅप्टन हा देखील चांगला फलंदाज आहे. आत्तामध्ये पूर्णपणे जबाबदारी त्याच्यावरती असणार आहे कारण त्याला साथ देणारा फलंदाज मात्र रत्नदास ज्यावेळी मात्र बॅटपुटला जाऊन बसलाय त्यानंतर मात्र अप्रतिम गोलंदाजी आणि खऱ्या अर्थानं मात्र पारदर्शक दाखवताना आणि मात्र परिपक्व असताना टीम नांदिवणे या विभागामध्ये प्रमुख झाली आहे. अलीकडे असताना खोलीवरती आता दबाव करते म्हणून जे भक्व वादळ आहे ते मैदानाच्या आतमध्ये आलंय कारण यावेळी सरळ चेंडू ऑन साईडला पाठवलाय आणि वॉटर स्ट्रोक्स लाजबाब स्ट्रोक्स यावेळी मात्र खोनी ब्रँड ब्रँड ऑफ षटकार. धन्यवाद डिझे तर नक्कीच नारायण कातर पवार यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील मुख्य मंचावरती स्थानापन व्हायचं स्पर्धेचा मात्र आनंद घ्यायचा आहे. नारायणजी पवार सपन देखील आपण पाहतोय मुख्य मंचावरती. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर दुसऱ्या प्रकृती पथावरती असताना दोन चेंडूचा खेळ अखेरीस कबड्डी झाला आणि धावसंख्या मात्र षटकार आणि तब्दील केलं. त्याचं नाव आहे पंकज शिंपडी खेळण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला पाहतो केतन आणि प्रतिम तो खेळण्याचा प्रयत्न करतोय. पंकज देखील एक चांगला बॅटर आहे. दोघांमधलं ताम्मेलचं चांगलं झालं तर कुठेतरी मला चांगली फलंदाजी चांगलं क्रिकेट आणि क्वालिटी मात्र बॅटिंग देखील पाहायला मिळणार आहे. अटॅकरचा प्रयत्न करतोय. नऊ चेंडू आत्तापर्यंत फेकून झाले. धावसंख्या फलकावरती येते ती मात्र 14 या धावसंख्येवरती कारण षटकातील आत्तापर्यंत 3 चेंडूचा खेळ अखेरीस कंप्लीट झालाय. चौथा बॉल गोलंदाजी तेवढी अप्रतिम असताना मात्र शॉर्ट ऑफ लेन यावेळी मिस टायमिंग. सरळ चेंडू मात्र बॅक साईडला पाहतो आणि अंकिनी विकेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण महत्वाची विकेट आहे. चेतनला देखील परतावा लागणार आहे. तो देखील चांगला बॅटर आहे कारण चांगली फलंदाजी करत असताना कुठेतरी त्याला रोखडं गेलं आणि एका साईडनं गोलंदाजी मार्कवरती एक अप्रतिम नाईस सॉफ्ट डिलिव्हरी आणि गोलंदाजी केली जाते कारण महाराष्ट्रामध्ये सातत्याने एक प्रवास वेगळा राहिला. महाराष्ट्रामध्ये एक चाहूल वेगळी राहिली अनेक जिल्ह्यामधून अनेक राज्यामध्ये चांगले खेळाडू घडले आणि घडत असताना मात्र क्रिकेटवरती दबाव आणि प्रेशर देखील पाहिलं. यावरती मात्र कोशिंबीरच्या मैदानावरती त्या 10 टीम्समध्ये 8 टीम्स ज्या पराभूत झाल्या आणि त्यानंतर मात्र त्या मॅचकरता पोचल्या त्या टीम आपण पाहतो एका साईडनं नांदिकणे आणि त्यांच्या विपक्षात आपल्याला पाहायला मिळते टीम खोणे. जो बॅटर जो मात्र बॅटिंग स्थानवरती येतो मिस्टर दीपक त्यानंतर पूर्णपणे कारण अजूनही मात्र षटक क्रमांक दुसरा मार्ग असते. तेव्हा विचार केला तर 14 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. पाचवा बॉल सुपर बॉल ज्यावरती मात्र परीक्षण करण्याचा प्रयत्न होता आणि मात्र सुरक्षित बॉल कारण फलंदाजी ऍक्शन जुन आली तो केव्हाही मात्र स्टेप आउट करेल चेंडूला मात्र ब्लास्ट करेल. त्याआधी मध्ये चेंडू विसरला गेला. वन टप्प्या अखेरीस मात्र डॉट बॉल चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गुन्हे मार्केट गोलंदाज मिस्टर अजय 5 चेंडू आत्तापर्यंत फेकून झाले. 11 चेंडू जे मात्र अप्रतिम फेकले गेले दोन्ही गोलंदाजानं आणि 12 बॉल मिस टाइम करण्याचा प्रयत्न केलाय. शतरक्षक ऋषभ पटेल फल मिळतोय आणि मात्र विकेट समाधान. श्रीराम दोन ओव्हरनंतर तुम्ही जर पाहिलं तर 12 चेंडू फेकून झाले. धावसंख्या फलकावरती आली ती आपल्याला पाहते. 14 पहिल्या षटकामध्ये 7 धाव खर्च केला. दुसऱ्या षटकामध्ये देखील 7 धाव खर्च केल्या आणि येणाऱ्या मध्ये 12 चेंडू होते. आतामध्ये टीम खोणी जी मध्ये आज पूर्ण दिवसभरामध्ये त्यांचा हल्ला बोरायलाय ती मध्ये बॅटपुटला गेला. एका सेकंड नांदिकने ॲज अ प्रेशर ॲज अ गुड बॉलिंग ॲज अ गुड विकेट देखील आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं सुंदरीजनक एक मात्र मॅच रोमांचक मॅच देखील माझ्या प्रेक्षक राजाला पाहायला मिळते. आता पहिल्या इनिंगमध्ये येणारी धावसंख्या 30-35 जरी आली तरी टीम मात्र खोणी या स्पर्धेमध्ये उच्चांकाचं कमी केलं कारण तुम्ही आतापर्यंत फर्स्ट इनिंग पाहतात तुम्हाला सेकंड इनिंग पाहायची आहे आणि त्यामुळे पाहू शकता बॉलिंग मार्कवरती येतो गोलंदाज ऋषिकेश न्यू बॅटरचं मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. केतन आपल्याला पाहायला मिळतो तो देखील चांगला रत्न रेखांत इनवरती फर्स्ट बॉल तो देखील डॉट चांगली गोलंदाजी एका साईड ऋषभ पट पाहायला मिळते. ऋषिकेश आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग ट्रॅकमध्ये नांदिकणे टीम करण्यासाठी झाला आहे. 11 चेंडू आणि ज्यावरती मात्र स्वार होणं गरजेचं आहे. फ्लॅटेड बॉल पण चेंडू युपी मिस करा अर्थाना चेंडूवरती दिखलं झोरमध्ये जे पाटील आम्हाला दर्शवतात की मात्र ज्या बॉलवरती अटॅक होणं गरजेचं होतं ते कुठेतरी मात्र मिस झाला आणि करत असताना चेंडू मात्र ब्लॅक स्क्रीनवरती आदळला गेला आहे आणि ब्लॅक स्क्रीननं मात्र सिंगल जे मध्ये दिखलं झोन आहे त्या झोनमध्ये आपण पाहतोय आणि एका सिंगल स्कोर कार्ड जाऊन तसं फलकावरती 15 या संख्येवरती पूर्णपणे या मॅचवरती पूर्णपणे या मॅच करता पहिल्या इनिंग करता का पहिल्यांदा नाणेफेक जिंकली आणि शतरन स्वीकारलं टीम मात्र नांदिकणे करत असताना मात्र आज अक्कप्रिंग काम करते
त्यावेळी बेट अँड वॉच चेंडूला उडवलाय, मात्र ऑन साईडचा शतरक्षक त्यावरती स्वार करतोय आणि नक्कीच फलंदाज म्हणतोय की परतावा लागेल. केस इज गॉन. विकेटचं पदक, विकेट क्रमांक 4. बॅक टू बॅक एज अ विकेट होतो लॉस ऑफ टीम, मात्र जर्मन खोनी. येस कम ऑन डिझे. मध्ये केव्हाही काही घडू शकतं, कारण क्रिकेट खेळ यायचा आहे. पल में राजा पल में भिकारी बना देणे वाला खेळ क्रिकेट आहे, कारण बुद्धिबलावरती वजीरावरती जेवढं काही बुद्धिबलचं खेळ नसतं ना तेवढं मात्र आपल्या पॅदावरती असतं. म्हणून येणारा पॅदा केव्हाही मध्ये काही करू शकेल ते पाहतोय, कारण बुद्धिबळ हे खेळ मात्र वजीराला महत्त्व देत नाही, पॅदाला महत्त्व देत असतं. तसं क्रिकेट देखील आहे, येणारा काळ आणि येणारा वेळ आणि येणारा मात्र खेळाडू केव्हा काय करेल सांगू शकत नाही आहे. अनेक वेळेला टर्निंग पण आम्ही पाहिलं, यावेळी मिस्टरमन हायटेड बॉल सर पुलकरचा प्रयत्न केला आणि क्षेत्रामध्ये मात्र सोप्पा झेल देखील सोडला गेला. कॅचेस मिन द मॅचेस हे सूत्र सातत्याने राहिलंय, कारण चेंडूवरती भारत तिकडे पाणी घेऊन तिकडे जायचंय, कारण आघात झालाय. त्यावरती चेंडू सरळ विसावला गेलाय, शिकी गेली गेली आणि पंचताना पाहायचं नक्कीच अजय पाडील. पाणी पाठवायचंय म्हणजे मी म्हणत असतो मित्रांनो, कारण लाईफ ही मात्र वन्स फॉर नाही आहे, क्रिकेट इज अ लॉंग लाईफ. क्रिकेटला पूर्ण आहे, मात्र स्वतः फार मिळत कशा पद्धतीने दुखापत आपण पाहतोय, कारण पाहायचंय त्या खेळाडूला इजा झाली की काय. पाणी पाठवायचंय, ही धावसंख्या मात्र कंप्लीट झाली. त्यानंतर पुनर्जित आपला बॅटिंग स्थान होती, मात्र सिस्टम झाली त्यानंतर मात्र नक्की दुखापत झाली, मात्र पुनर्जा करत लढतोय आणि संघर्ष करतोय. यालाच म्हणतात कॅपेबल आणि यालाच म्हणतात परिकत्व, याला म्हणतात तंत्रबुद्धी फार मिळते, कारण आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी मात्र शेवटच्या मासाठी खेळावंच लागणार आहे, कारण बॅक टू बॅक विकेट गेल्यानंतर मला पाठवलं गेलं, माझ्यावरती जबाब दिली आहे माझ्या कॅप्टन्सनं, ती मला कंप्लीट करायची आहे. हा विश्वास देखील दाखवला गेला आहे. बॉलिंग मार्कवरती येतोय पुनश एकदा ऋषिकेश, चेंडू क्रमांक 5 आपल्याला पाहतोय. लाबली नक्कीच पंचावन्न दर्शवतील, जे बाडी व्हाईट बॉल आणि बाडी बॉलने धावसंख्या पुढे सरकती आहे, जाऊन पोहोचते फलकावरती 18 धावसंख्या फलकावरती येते आहे. संदेल 17 पाहतोय, 30 ते 35 ही धावसंख्या देखील मोग असेल या क्षेत्रामध्ये या वातावरणामध्ये, कारण वातावरण डमट झालंय, कुठले तुम्हाला मात्र हवा पाहिजे मिळत नाही. संदेल 17 चेसिंग हे मात्र परफेक्ट असणार. यावली फुटबॉल ज्यावरती मात्र सरळ खेळण्याचा प्रयत्न केला, ऑन साईडला पाहू शकाल क्षेत्ररक्षक वेगाने, येईपर्यंत मात्र 2 कंप्लीट केलेली का आणि चित्याच्या चपलाईनं मात्र यावेळी 2 कंप्लीट होत्यात आणि या 2 स्कोर कार्ड पुढे सरकते, जाऊन पोहोचते फलकावरती 20 ऑन द स्कोर बोर्ड. षटक क्रमांक ज्यामध्ये तिसऱ्या प्रगती पथावरती असताना जे आपल्याला पाहायला मिळेल कशा पद्धतीने मात्र आतापर्यंत त्याने 5 चेंडू कंप्लीट करायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मात्र बॉलिंग टाकून देतो नक्कीच ऋषिकेश आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि एका साईडनं बॅटिंग साईडमध्ये माणस आणि त्याला साथ देताना मात्र एकांत पॉलला पाहायला मिळत आहे. आता दुकानावरती कशा पद्धतीने येणाऱ्या शेवटचे 6 बॉलवरती खेळतील, यावेळी फाईन लीगला खेळण्याचा प्रयत्न करतोय शतरक्षक. फायनलीचा आवडती मात्र येतोय आणि अप्रतिम मात्र कलेक्शन करतोय, तेवढी चांगली फेकी होती आहे. 3 ओव्हर 11 धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे. 4-1 ऑन द स्कोरबोर्ड टीम जर्मन खोनी, 21 ऑन द स्कोरबोर्ड. येणारी 6 चेंडू बॉलिंग मार्कवरती येतील, जे गोलंदाजी येणार त्याच्यावरती मात्र आता अटॅक करावा लागणार आहे, कारण शेवटच्या क्षणामध्ये तो निर्णय क्षण आहे, त्याच्यावरती येणारी 15 धावा देखील महत्वाच्या असतील. 30-35 धावा मात्र टीम खोनीसाठी महत्वाच्या असतील. अशा पद्धतीनं आपल्याला मॅच टर्निंग पण होताना काय होतात, स्पीडअप करा, बी फास्ट, वेळ नाही आहे. नो टीम मीटिंग, लगेच आपला बॉलिंग मार्कवरती शेवटचा गोलंदाज घेऊन यायचा टीम नांदेडने. संध्या 17 पाहतोय, संध्या 17 अप्रतिम प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. आजपासून स्पर्धेची सुरुवात झाली आहे, 4 दिवसांचा हा महासंग्राम तुमच्या भेटीला येतोय. सातत्यानं कुशुंबीकरांचं क्रिकेटवरचं प्रेम, क्रिकेटवरचा वसा देखील राहिलाय आणि भिवंडी तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील स्पर्धा आज पूर्ण महाराष्ट्र पाहत असताना चांगले मॅचेस आपण कम्प्लीट करतोय. उद्याचा दुसरा दिवस तुम्हाला पाहायला मिळणार आहे, उद्या तुम्हाला चांगले दिग्गज खेळाडू जे मात्र इन ऍक्शन पाहायला मिळतील. ज्याने भिवंडी ग्रामीण बॉलला चान्सच का, भिवंडी टेनिस बॉलवरती हुकूमत गाजवली आहे. एका साईडने येणार बोरपाडकडे बिंद असलंच नाही, सर्वात उत्तम खेळाडू मोठगावकडनं सागर हा खेळाडू पाहायला मिळणार आहे. कवाडकडनं विकी अँड निलेश जो मात्र या हंगामामध्ये येईन आहे. रोंडा वडीलकडून प्रथमेश थालके पाहायला मिळणार आहे. अक्षय पाटील देखील पाहायला मिळणार आहे.
धावली सुपर बॉल आणि त्यावरती मात्र फिजो विकेटचं डाऊन गिअर, कारण अल्पी गिरी पाहू शकाल आणि करत असताना मात्र सरळ चेंडू मात्र मिडन स्टंपमध्ये अडकला गेला आणि मात्र जी शरीरची बाउंड्री पाहू शकाल तिला मात्र अतिरिक्त प्रयत्न केला अप्रतिम, कारण चांगली गोलंदाजी आणि त्यावरती मात्र विकेट स्वार होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक शेवटचा असताना मात्र दोन चेंडूचा खेळ कंप्लीट झाला, धावसंख्या जाऊन पोहोचली ती फलकावरती 5 विकेट नंतर ती मात्र 21 रन ऑन द स्कोर बोर्ड. 4 चेंडूवरती मात्र एखादा मोठा स्ट्रोक खेळावा लागणार आहे, 30 ते 35 धावा फलकावरती येणं गरजेचं आहे. लो स्कोरिंग मॅच जी मात्र आधीच्या मॅचमध्ये कमबॅक केली आहे टीम मात्र खुणीनं, आज पुन्हा तीच करावा लागणार आहे, कारण पूर्णपणे जबाबदारी होती ती मात्र रत्नराजवरती. तो मात्र विकेटचा लँड झाला त्यानंतर पूर्णपणे मात्र बॅट फुटला गेली, कारण त्यानंतर मात्र केतनवरती जबाब, केतन देखील बाद झाला, विनोद देखील बाद झाला आणि त्यानंतर मात्र बॅट टू बॅट विकेट न पूर्णपणे बॅट फुटला नेऊन ठेवली. यावेळी पुनचेदा एक चांगला खेळ यावेळी कॅरी झाला, तो मात्र शॉर्ट एसचा कव्हरला आणि फलंदाजाला परतावा लागणार आहे. धन्यवाद टीचर पण पाहतो, नक्कीच चांगले मराठी सॉंग्स ओल्ड सॉंग देखील आपल्यापर्यंत पोहोचत आहेत, कारण याच सॉंग हंगाम घातला हल्दी समारंभामध्ये आणि कुठेतरी मात्र एकदा आठवण करून दिली, त्याबद्दल नक्कीच डीजे ऑपरेटरचं मनपूर्वक आभार मानतो आहे. पण जे होत्या मॅचकडे, कारण आतापर्यंत चेंडू मात्र फेकून झाले ती मात्र 3 चौथा बॉल त्यांच्या बॉलिंग मार्केट बॅटरचं मात्र आकाश विकेट क्रमांक 8 श्री सज्ज होत आहे. यावेळी ऑन साइड चेंडूला उडवला शतरक्षक आणि 8वी विकेटीचं पार मिळेल का, सेकंड दुसरे हॅट्रिक देखील त्याच्या नावावरती आहे, त्याचं नाव आहे गोलंदाज जितेंद्र, वन फॉर्म नादिक नाही, अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम क्रिकेटची पर्वणी, अप्रतिम क्रिकेटचा विकेट अटॅक बॉलर, पण या स्पर्धेतील सर्वात उत्तम गोलंदाज देखील ठरला आहे तो तुम्हाला मात्र पाहायला मिळणार आहे, कारण ही टीम जर टॉप 4 मध्ये पोहोचली तर कुठेतरी त्याच्याकडे तरी आमचं कॉन्टेशन असणार आहे, कारण पाहायला मिळणार आहे कशा पद्धतीनं त्याच्यावरती ही गोलंदाजी केली जाते आहे. बॅट टू बॅट पाहतोय, विकेट क्रमांक आपल्याला 9 आणि 10 साठी आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण यानंतर फक्त शेवटची विकेट असेल. चेंडू आतामध्ये फेकून झाले 4-5वा बॉल, पूर्णपणे तिन्ही गोलंदाजानं जे मात्र घडलं ना ते मात्र घडून दाखवलंय, कारण प्रत्येक गोलंदाजाने फक्त 7 धावा खर्च केल्यात, 18 चेंडूवरती धावसंख्या फलकावरती जी पाहिली होती ती आपल्याला 21 पाहायला मिळाली. 5वा बॉल, धावली सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न केला ऑन साइडला, चलत टेस्ट क्रिकेटच्या आत्मा रिझर्व होताना आला म्हणजे कार्पेटने पाहू शकाल, एकच धाव दिली जाती आहे आणि एका धावाने स्कोर कार्ड जाऊन पोहोचली फलकावरती 22 धावसंख्येवरती. शेवटचा बॉल 23 चेंडू फेकून झाले, 22 धावा फक्त खर्च केल्या ती मात्र नादिकने पूर्णपणे प्रभावित केलं, पूर्णपणे हवी हवीसी झाली ती मात्र खुणीवरती. लास्ट बॉल यावेळी उडवले चेंडूला फाईन लागला, मात्र तेवढी ताकद नाही आहे, नजाकत नाही आहे, स्ट्रोक चांगला नाही आहे आणि शॉर्ट सिलेक्शन मात्र अप्रतिम आहे. मात्र या 2 धावा कमीट करत असताना मात्र सुपर आणि बिग विंडो विकेट पाहायला मिळाल्या आणि या 2 विकेटनं मात्र धावसंख्या पुढे सरके आणि जाऊन पोहोचले फलकावरती 24 धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 25 धावांचं सुद्धा टार्गेट आहे. महान ती मॅच आहे, कुठेही जाऊ नका, ऐकत राहा पाहत राहा आम्ही कोशिंबीकर चषक 2024चा अंतिम क्षण तुमच्यामध्ये लगेच पोहोचवत आहे. मग यू गया और यू आया आपके लिए, ये सदा भार गीत आपके लिए.
स्क्रीन वरती येतोय, जो बिग ब्लास्ट न ओळखला जातो, मिस्टर जतीन आणि नॉर्थ साईडला ऋषिकेश. जतीन वरती राईट हँडेड टार्गेटला दीपकला जावं लागणार आहे. दोघांमधली सत्व परीक्षा, दोघांमधली अग्निपरीक्षा, त्याला मात्र कोण यशस्वी करेल पाहायला मिळणार आहे. कारण वेलकम टू बॅक सेकंड इन, दीपक बॉलिंग मार्क वरती येत आहे. बॉलिंग मार्क वरती येतोय दीपक. तापत्र पाहायला मिळलं कशा पद्धती लो स्कोरिंग मात्र थांबू शकेल का टीम कोणी, का मात्र या सहज धावा ठोकू शकेल. कारण जतीन एक चांगला बॅटर, ट्वेंटी टॉनिस बॉल मध्ये आपली हुकूमत गाजवत आहे. फाल 30 सर्क चार मध्ये फक्त दोन खेळाडू आपण बाहेर पाहतोय. कारण जिंकणार आहे तिचा प्रवास मात्र राहणार आहे, जी मात्र हरणार आहे त्यांचा प्रवास इथे थांबणार आहे. बॉलिंग मार्क वरती पाहतोय. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 action play. As let's play pahila ball. अमरी बाट चा ये चेंडू मात्र सरळ डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल साठी कर्मड केला जातोय. दीपक आणि जतीन मधला संघर्ष मला माहिती होता की शेवटपर्यंत जाणार आहे. कारण तो देखील चांगला कसं क्रिकेट मधला खेळाडू आहे आणि करत असताना एका साइडनं बॉलिंग ट्रॅक वरती करतोय आणि एका साइडनं मात्र महत्वाच्या खेळाडूला संदीप लतपत जतीनला मात्र रोखण्याचं काम करतोय. सिंगलनं मात्र ऋषिकेश यावेळी सायकल एन वरती येतोय. सेकंड बॉल पण दीपक आपल्या बॉलिंग मार्क वरती असताना राईट विकेट पाहतोय. यावेळी सरळ चेंडू ऑन साईड ला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र इन टू द गॅप आणि सरळ बाउंड्री लाईन ला क्लिअर करेल. मात्र वेगानं शत्ररक्षण मात्र अप्रतिम आहे. तुम्ही रिप्ले मध्ये त्या शत्रभाषण पाहू शकाल, जो मात्र मिड विकेट पासून देखील ऑन साईड ला गेला होता आणि त्या खेळाडूला दुखापत झाली का पाहायचंय. कारण तो सरळ स्टँड पाणी पाठवायचं आहे. वेगाने मात्र स्वार झाला तो चेंडूवरती आणि मात्र आपल्या जीवाच्या अखंडतेने मात्र प्रयत्न करत होता आणि खेळाडू कशापर्यंत देखील पोहोचतोय. मी त्याचे काय बघत नाही, आपल्याकडे बॉल सर. बिफा तर स्पीडअप करा, कारण ही मॅच देखील आपल्याला कम्प्लीट करायची आहे. क्वालिफाय फर्स्ट यासाठी संघर्ष करते टीम खोडी. नादिकडे दोन धावा कम्प्लीट केल्या, स्कोर कार्ड जाऊन पडतो ते फलकावरती टीम या धावसंख्येवरती. दीपक यावेळी चांगली गोलकर सर मात्र यावेळी अटॅक करायचा प्रयत्न करतोय.
शिकेश यावली पुण्याचे तर अक्रॉस करायचा प्रयत्न केला, कारण एक्स्टेंड थोडस आतमध्ये आला आणि मात्र थोडा बाहेर निघून खेळायचा प्रयत्न केला, कुठेतरी मात्र लोअर लाईन त्याच्यावरती मात्र त्याला तिकडे टोकलं गेलं दीपकनं, कारण याच गोलंदाजीनं दीपक प्रमोट करतोय आपल्या बॉलिंगला, आपल्या बॉलिंग अटॅक वरती समोरच्या फलंदाजा रोखण्याचं काम करतोय आणि आतापर्यंत म्हणजे तीन चेंडूवरती फक्त तीन धावा खर्च करतोय. चौथा बॉल अप्रतिम क्रिकेट सध्या सत्रामध्ये पाहते, कारण महांती मॅच चालू आहे जी मात्र आपण पाहतो आजच्या दिवसातील त्याला फायनल मॅच पाहतोय, कारण यानंतर मात्र जो प्रवास आहे तो मात्र या स्पर्धेतील ट्रॉफी एक दोन तीन आणि चारसाठी असेल, कारण ज्या चार ट्रॉफीज आपण पाहतोय ते चमकतं, त्यांनी मात्र सर्वांचं मन देखील वेधलं गेलंय ते ट्रॉफीज आपण पाहतोय, कारण हे संघर्ष एक मॅच नाही आहे, हा संघर्ष मात्र अंतिम टप्प्यामध्ये आहे, हा संघर्ष मात्र क्वार्टर फायनलमध्ये आहे, हा संघर्ष मात्र या कोशिंबीरच्या ट्रॉफी 2024 लढण्यासाठी सज्ज झाल्या दोन्ही गावातील सर्व खेळाडू, आणि मात्र प्रयत्न करतील शेवटच्या मॅचमध्ये जाण्याचा, कारण लो स्कोर मॅच जरी असेल तरी मात्र टीम खोणीनं पहिल्या मॅचमध्ये करून दाखवलं आहे ते पुन्हा एकदा कर्णावर लागणार आहे पहायला मिळतं, मात्र एक बिग बॅटर जो मात्र सायकल इनवरती आहे जतीन, तो महत्त्वाचा खेळाडू आहे लासिक फॉर्मध्ये, आणि यावेळी महत्त्वाची विकेट मात्र मिस केली आहे टीम मात्र खोणीनं, कारण जतीन एक बिग बॅटर आहे, एक सिंगल कन्वर्ट करतो आहे, एका सिंगलनं मात्र षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर पहिलं प्रकारी पदावरती असताना धावसंख्या फलकावरती येते की मात्र पाच या धावसंख्येवरती पाच चेंडू आणि पाच ही धावसंख्या फलकावरती. शेवटचा बॉल अतिशय निर्णायक सामना जो मात्र माझा प्रेक्षक राजा वर्ग देखील पाहतोय, पूर्ण महाराष्ट्र मात्र यूट्यूब टेलिकास्ट देखील पाहत आहे, कारण ज्युनियर टीम साठी पाहत होता एका साईडला अप्रतिम संघर्ष आहे, कारण खोणीच्या विरोधात नांदी घेणे. शेवटचा बॉल यावली परफेक्ट डिलिव्हरी परफेक्ट जॉकअप बॉल त्यांचा प्रयत्न केला, व्हाईट वॉकरला पाहिलं सरळ अटॅकिंग मोडमध्ये पाहिला, षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं, धावसंख्या एक निपुटसारखे जाऊन पोहोचले फलकावरती, सिक्स रन ऑन द स्कोर बोर्ड, 25 धावांचं टार्गेट, आता मात्र 18 चेंडू आणि 19 धावांचं टार्गेट आहे, लो स्कोरिंग मॅच काय मोमेंटम घेईल का रोखतील का टीम मात्र खोणीकर का मात्र ठोकतील का नांदेडनगर पाहायला मिळणार आहे, तोपर्यंत इथेच थांबूया, देऊया डीजेला संधी, ऐकूयात डीजेला. कुटुंबनं एकदा मात्र हिरो बनण्याची संधी आहे, जो पूर्ण दिवसभरामध्ये सर्वांच्या मनामध्ये जागा निर्माण केली आहे, गेल्यातील ताईत बनला आहे तो मात्र रत्नराज बॉलिंग ट्रॅकवरती येतोय, पहिल्या मॅचमध्ये फक्त एक सिंगल दिली होती, आता तेच पूर्ण काम करावं लागणार आहे, कारण 18 चेंडू आणि 19 धावांचा टार्गेट आहे, स्कोरी मॅच आहे, मॅच मोमेंटम टर्निंग पॉईंट घेतली आहे, कारण दोन्ही टीम्स बलाढ्य ताकदीने मात्र लढत आहेत आज मात्र गोशिंबीरच्या मैदानावरती. यावेळी सरळ फाईन लेगला चेंडूवरती अटॅक केलाय, सरळ प्लास केलाय, पाहू शकाल परफेक्ट रिझल्ट परफेक्ट टायमिंग आणि बेमिसाल टायमिंग चेंडूला उडवलाय, सरळ आउट ऑफ द पार्क षटकार. आता समीकरण बदललं, टर्निंग पॉईंट म्हटला, जो माझा बिग बॅटर एका साईडनं पाहतो मिस्टर ऋषिकेश सरळ षटकार ठोकतोय आणि षटकारामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 12 या धावसंख्येवरती, 13 धावींची गरज आहे, 17 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे, 13 धावा कम्प्लीट करू शकतील का याच ओव्हरमध्ये मॅच संपवतील का, कारण आतापर्यंत विकेटच्या शोधात टीम मात्र खोणी, विकेट प्राप्त झालीच नाहीये, शॉर्ट ऑफ लेनला पूल करण्याचा प्रयत्न करतोय, आघात केला सरळ चेंडूला पाठवतो आउट ऑफ द पार्क, सेकंड बॉल वरती पुन्हा लगेच रत्नराज येतोय. यावली चांगला बॉल मध्ये पंच दर्शवताना वाईट बॉल आणि वाईट बॉलने धावसंख्या पुढे सारखे जाऊन पोहोचेल ती फलकावरती 13 या धावसंख्येवरती, 13 धावसंख्या फलकावरती येईल, 25 धावांचा टार्गेट आता उर्वरित 12 धावांची गरज आहे, 17 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे, 7 चेंडू आतापर्यंत फेकून झाले, 13 धावा खर्च केल्या टीम मात्र खोणीनं, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावसंख्या आली होती, त्यानंतर बॉलिंग मार्कवरती आला रत्नाकर, पहिल्या चेंडूला मात्र पनिशमेंट दिली, सरळ पाठवले गेले स्टँडमध्ये फाईन लेगच्या डोक्यावरनं षटकार. सेकंड बॉल ज्यावरती मात्र बॅटचं एच विनोद, जोपर्यंत चेंडूरचे मात्र की दोन धाव कमिटीचा प्रयत्न असेल, कारणच्या वेगानं आपण पाहतोय सुपर आणि या दोन धावा आणि या दोन धावांनी मात्र धावसंख्या पुढे सारखे जाऊन पोहोचेल ती फलकावरती 15 धावसंख्येवरती, आता उर्वरित फक्त 10 धावींची गरज आहे, 16 चेंडू मात्र फेकणं बाकी आहे, स्कोरिंग मॅच 6 चेंडू विचार केला तर अतिरिक्त आहेत, चेंडूचा विचार केला तर सर्वात जास्त पण पाहतोय आणि धावा फक्त त्यामध्ये टेन्शन्स, कुठेतरी कमबॅक करू शकेल का, कारण विकेटच्या महत्त्वाची आहे,
तर लो स्कोरिंग मॅच मध्ये फर्स्ट विकेट याचं डाऊन हिअर ती देखील महत्वाची असते आणि लास्ट विकेट याचं डाऊन हिअर ते देखील महत्वाची असते. आणि त्या मॅच म्हणजे करून दाखवले ते पुन्हा सज्ज होईल का पहायला मिळणार आहे. सर्वांची नजरा मात्र फक्त या मॅचकडे लागल्यात कारण एका सेकंड नादिकने प्रयत्न करते ती सर्व कशा आणि त्यानंतर मात्र प्रयत्न करते ती मात्र जर्मन कोणी या धावा रोखण्याचं काम करते कारण स्वप्न नाही आहे चाकारणं गरजेचं आहे. स्वप्न पाहिली होती सकाळमध्ये संध्याकाळमध्ये मात्र सूर्य देखील आपल्या अस्ताराला गेलाय कारण सूर्य उगवण्याचं काम करतो पूर्वीकडे मावळण्याचं काम करतो पश्चिमेकडे तो देखील आपल्या घराकडे रजा होतोय आणि मॅच देखील संपल्यानंतर आपण देखील रजा होणार आहोत. त्याआधी मात्र या मोमेंटम मॅचकडे पाहतोय यावेळी फुल्यांचा बॉल ज्यावरती मात्र फलंदाजाला मात्र रोखतोय पुन्हा यावेळी मात्र लगाम लावतोय खऱ्या अर्थानं अक्षरशः स्टॉप सिग्नल दर्शवतोय कारण प्रत्येक बॉलला महत्व आहे. ज्या पद्धतीनं अकाउंटमधील 500 रुपयाला महत्व आहे ना असं मात्र खुणीसाठी या प्रत्येक बॉलला महत्वाचं आहे. जेवढी चेंडू डॉट होती तेवढं प्रेशर मात्र नांदिकने जेवढं मात्र कन्वर्ट केले जातील तेवढं धावा मात्र अस्वरूपने असतील त्यामध्ये नांदिकने साठी पाहायला म्हणतो कारण लत्तापर्यंत धावसंख्या जी फलकावरती पाहतोय. त्यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न शत्ररक्षक आहे आणि फर्स्ट विकेट लॉस ऑफ फर्स्ट विकेटचं डाऊन गिअर मिस्टर ऋषिकेश नमुच्या अस्त्राला पडताना पार म्हणत आहे. सेकंड बॅट देखील धावत जायचं आहे फलंदाज देखील पाठवायचा चार चेंडू आतापर्यंत अप्रतिम टाकून झालेत. नक्कीच पुनश्चित आपल्या बॉलिंग मध्ये न्यू बॅटर देखील मैदान चौकात सार्वती मिस्टर अजय आपल्याला पाहतो. नव्यानं मात्र वन डाऊन स्वरूपाने येतोय. यावेळी सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न केला हलक्याशी मुवमेंट देतोय कारण प्रेशरच करतोय कुठेतरी मॅच वरती दबाव आणि दबावावरती कुठेतरी प्रेशर मध्ये येत असताना चुकीचं काम करत नाहीये कारण त्याला देखील माहिती आहे चांगला बॅटर आपल्याकडे मात्र जतीन सारखा आहे त्याला मात्र स्ट्रायकर येणं आणणं गरजेचं आहे. फक्त एखादी सिंगल कन्वर्ट करून त्याला मात्र स्ट्रायकर येणं एका सेटनं रत्नाचा प्रयत्न करतोय की येणाऱ्या फलंदाजावर कशा पद्धतीने बात करणं कारण मॅच टर्निंग पॉईंट केव्हाही बनू शकेल मॅच मात्र कोणाकडे चुकेल हे सांगू शकणार नाही आहेत कारण क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. पुनश्च एकदा पेशर मात्र व्हाईट बॉल पंचमाला दर्शवताना की व्हाईट चेंडू आणि व्हाईट चेंडून धावसंख्या पुढे सुद्धा ती मात्र 16 धावसंख्येवरती पंचवीस सभा कशा पद्धतीने नोकण्या जातील यावरती मात्र राईट हँड टार्गेट नाही गेलाय मात्र आज चुकीचं काम ठरलं ते मात्र रत्नच एक षटका ठोकलं त्याच्या बॉलवरती त्यानंतर व्हाईट बॉल प्रसरित करतोय आणि करत असताना मात्र न्यू बॅटर अजितचा परिपूर्ण फायदा घेतोय तो देखील एक चांगला पद्धतीनं बॅटिंग करू शकेल पहायला मिळेल टीम नांदिकनेसाठी. चेंडूला उडवलंय पुनश्चिता मिस्ता आणि स्ट्रोक आणि यावरती सेकंड विकेट पाहायला मिळेल का आणि मात्र यावेळी यस इज गॉन बॅक टू बॅक द लॉस ऑफ विकेट टीम नांदिकने ऍज अ बॅक टू बॅक पाहू शकाल बॅकफूटला जात असताना कम बॅक करू शकेल का टीम मात्र खुणी कारण जे करणं शक्य आहे अशक्याला शक्यामध्ये परिवर्तित करणं हे देखील त्यांच्या क्रिकेटमध्ये आहे त्यांच्या शैलीमध्ये आहे त्यांच्यामध्ये विचार केलं तर क्रिकेटमध्ये आपण पाहतोय आणि त्यांच्यामध्ये नक्कीच आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळते प्रयत्न करते आहे प्रयत्न करावे तर लागणारच कारण करो या मरो कारण स्थिती आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे. एकावरती षटक क्रमांक आपण जर विचार केला तर 2 मात्र कंप्लीट झाली धावसंख्येचा विचार केला तर फलकावरती पाहतोय 16 धावसंख्येवरती पाहतोय. बिग बॅटर जो मात्र मैदान शात मोजबे त्याच्यावरती पूर्णपणे जबाब दिली आता मात्र अभिषेक नम्यानं बॅटिंग स्टार्ट जरा वॉर्म करत अभिषेक स्पीडअप कर जरा एम फास्ट आपण करताना पाहू म्हणते कारण शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहे क्वालिफाय फर्स्ट साठी मध्ये संघर्ष होत आहे. मानस यावेळी बॉलिंग मार्क वरती येतोय मारा चेंडू घेण्यासाठी इथलं समीकरण 9 धावांचं आहे मात्र 9 धावा देखील मार्क ठरू शकतील का कारण आलेला बॅटर त्याच्यावरती दबाव आणि प्रेशर असणार आहे बॉलिंग मार्क वरती देखील प्रेशर असणार आहे आणि या मात्र संकटावरती कशा पद्धतीने सामोरं जाणार ते मात्र पाहायला मिळणार आहे.
त्यावेळी चांगला बॉल झाला, अटॅक करण्याचा प्रयत्न केला मिड विकेटला, शतरक्षक वेगाने येतोय आणि त्यानंतर मला चांगली फेकी, त्यालाच म्हणतात गुड क्रिकेट, त्याचं म्हणतात क्वालिटी क्रिकेट, अप्रतिम क्रिकेट करतोय आणि करत असताना फार म्हणतोय आज रंगादार होती आहे आणि मॅच करता म्हणतात आता पूर्णपणे ती दारू माझा आहे ती म्हणतात मानसवरती, कारण कुठेतरी त्याच्यावरती विश्वास ठेवला गेला. त्याच्यासाठी एक वाक्य आहे, ना झुकने का शौक आहे ना झुकाने का शौक आहे, ना झुकने का शौक आहे ना झुकाने का शौक आहे, बस कुछ ऐसाच दिलचस्प जुडा आहे उसे निभाने का शौक आहे, आपल्या गावाकरता तो मात्र काहीतरी निभावण्याचा प्रयत्न करतोय. फ्लॅटेड बॉल, बीमर बॉल आणि ज्यावरती मात्र चुकी घडली आहे, असे कहते गरिबी मे अटा केला फ्री बॉल आणि या दोन धावांनी स्कोर कार्ड जाऊन पोहोचले फलकावरती 19 धाव संख्येवरती, 6 धावींची गरज आहे आणि फ्री बॉल वरती मात्र स्ट्रायकर येण होती आहे जो मात्र बिग ग्लासने वरखला जातो जतीन फॉर्मला, तिकडे पाहायला मिळतोय तो स्ट्रायकर इन वरती आलाय जतीन आपल्याला पाहायला मिळतोय, तो जर षटका आठवला तर मात्र मॅच खेळलाच गेल कारण येण्यासाठी फक्त 6 धावींची गरज आहे. षटक तिसरं मात्र बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय, कम बॅक करू शकेल का मात्र माणूस आणि मॅच यावली सरल धोनी कॉपी बुक स्टाईल खेळलास. टीम नांदिकने वर्चस्व करतीय, टीम नांदिकने मात्र टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचतीय, बसतो आपला टीम नांदिकने थोडस बाहेरला खेळ टीम मात्र खोणी, आपला देखील प्रवास चांगला होता, आपण देखील खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये बिलॉन झाल्यानंतर काम करत असताना शेवटच्या मॅच मध्ये हरावं लागलं, कारण क्रिकेट खेळलं जास्त आहे, ही मॅच जी हरली आहे ना या मॅच मध्ये सर्वात जास्त दुःख कोणा झालं असेल तर नक्कीच रत्नराज स्वतःवरती नाराज झालाय, कारण जी जबाबदारी आज पूर्ण होती ती मध्ये करू शकला नाहीये, कारण नाणेफेक जिंकल्या तर फलंदाज स्वीकारली मात्र खऱ्या अर्थाने ती धावसंख्या ठोकू शकला नाहीये आणि या शेवटच्या मॅचचा मान द मॅच गोस टू मिस्टर जितेंद्र, ज्याने विकेट आठी साथ देखील नांदिकेसाठी.